विद्यार्थ्यांनो, गुरुकृपा क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या आपल्या कॉम्पिटिटिव एक्झाम विषयीच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या लेक्चरपासूनच संख्याविषयी माहिती पाहून राहिलो। आज देखील आपण संख्याविषयी माहिती पाहू आणि हे संख्याविषयीची माहिती पूर्ण झाली की यावर कशा प्रकारचे प्रश्न कॉम्पिटिटिव एक्झाममध्ये विचारण्यात येत असतात त्या प्रश्नांच्या संदर्भात देखील आपण प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। तर आज आपण पाहणार आहोत जोड मूळ संख्या। जोड मूळ संख्या म्हणजे काय, सहमूळ संख्या म्हणजे काय, त्यानंतर दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या संख्या, त्यानंतर केवल मूल्य, या संख्यांचा आपण विचार करणार आहोत। तर या ठिकाणी पहा, आपण संख्यांमध्ये आज पाहू जोड मूळ संख्या। जोड मूळ संख्या म्हणजे काय, दोन क्रमागत मूळ संख्यामध्ये फक्त एक आणि एकच संयुक्त संख्या असेल तर अशा दोन मूळ संख्यांना जोड मूळ संख्या म्हणतात। पहा कसं, समजा दोन दोन मूळ संख्यांच्या मध्ये दोन मूळ संख्याच्या मध्ये फक्त एकच संयुक्त संख्या असेल तर त्या दोन मूळ संख्यांना जोड मूळ संख्या म्हणतात। ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये फक्त एकच संयुक्त संख्या असेल तर त्या दोन मूळ संख्यांना जोड मूळ संख्या म्हणतात। पहा उदाहरणार्थ तीन आणि पाच ह्या मूळ संख्या आहेत आणि या तीन आणि पाचच्या मध्ये एकच संयुक्त संख्या आहे, ती म्हणजे चार। मूळ संख्या म्हणजे काय, संयुक्त संख्या म्हणजे काय, हे आपण कालच्या लेक्चरला पाहिलेलं आहे। तीन आणि पाच या दोन मूळ संख्यांच्या मध्ये चार येतात आणि चार ही संयुक्त संख्या आहे, म्हणजेच दोन मूळ संख्यांच्या मध्ये फक्त एकच संयुक्त संख्या येते। अशा प्रकारच्या मूळ संख्यांना जोड मूळ संख्या म्हणतात। आणखी त्यानंतर पहा, पाच आणि सात, पाच आणि सातच्या मध्ये सहा ही संयुक्त संख्या येते। त्यानंतर अकरा आणि तेरा यांच्यामध्ये बारा ही संयुक्त संख्या येते। त्यानंतर सतरा आणि एकोणवीस या संख्यांच्या मध्ये, सतरा आणि एकोणवीसच्या मध्ये अठरा ही संयुक्त संख्या येते। तर या पद्धतीच्या ज्या संख्या आहेत याला म्हणतात जोड मूळ संख्या। आता सहमूळ संख्या म्हणजे काय ते पहा। सहमूळ संख्या ज्या दोन संख्यांचा फक्त एक आणि एकच हा सामायिक अवयव असतो अशा दोन संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात। पहा कसं, ज्या दोन संख्यांचा फक्त एक आणि एकच सामायिक अवयव असतो अशा दोन संख्यांना
सहमूळ संख्या म्हणतात। कि ज्या दोन संख्यांचा फक्त एक आणि एकच हा सामायिक अवयव पाहिजे। पहा इथे लक्षात घ्या, समजा एक संख्या घेऊ आपण तीन आणि दुसरी संख्या घेऊ आपण पाच। तीन आणि पाच यामध्ये फक्त एक आणि एकच सामायिक अवयव आहे, तो म्हणजे एक। तीनला एक न जाते तर पाचला एक ने भाग जाते निशेष। त्यामुळे ह्या ज्या संख्या आहेत ह्या सहमूळ संख्या। त्यानंतर आणखीन संख्या घेऊ आपण चार आणि पाच। या सहमूळ संख्यामध्ये दोन्हीही संख्या मूळच असल्या पाहिजेत असं नाही। चार ही संयुक्त संख्या आहे तर पाच ही मूळ संख्या आहे। सहमूळ संख्या कशाला म्हणायचं तर ज्या दोन संख्यांचा फक्त एक आणि एकच हा सामायिक अवयव असतो त्या दोन संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात। चार आणि पाच, चारला दोनने भाग जाते एकने भाग जाते, पाचला फक्त एकनेच भाग जाते। म्हणजे चारला एकने भाग जाते पाचला एकने भाग जाते, म्हणून चार आणि पाच ह्या सहमूळ संख्या आहेत। समजून राहिलं ना। त्यानंतर आणखीन एक संख्या पाहू आपण आठ आणि पंधरा। या आठचे अवयव पडतात दोन गुणीला दोन गुणीला दोन गुणीला एक, बे दुने चार, चार दुने आठ, आठ एक आठ। म्हणजे या संख्यांनी आठला निश्चय भाग जाते। पंधराचे अवयव पडतात तीन गुणीला पाच गुणीला एक, हे झाले पंधराचे अवयव। या दोघांमध्ये सामायिक अवयव कोणता आहे तर तो फक्त एक आणि एकच आहे। त्यामुळे ह्या देखील काय झाल्या सहमूळ संख्या। म्हणजे ज्या दोन संख्यांमध्ये फक्त एक आणि एकच सामायिक अवयव असतो अशा संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात। हे झाले सहमूळ संख्यांचे उदाहरण। त्यानंतर आपण पाहणार आहोत स्थानिक किंमत, संख्येची स्थानिक किंमत। पहा या ठिकाणी आपण इयत्ता चौथी पाचवी सहावी मध्ये पाचवी मध्ये आपण हे शिकतोय स्थानिक किंमत कशाला म्हणतात। एक संख्या लिहितो मी, पहा इथं लक्ष द्या। तीन लक्ष पंचेचाळीस हजार पाचशे शहाऐंशी। आता तुम्हाला जर मी म्हटलं की या चारची स्थानिक किंमत सांगा, चारची स्थानिक किंमत बरोबर चार, एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, दश हजारच्या स्थानी चार आहे की नाही। मग चारची स्थानिक किंमत काय होईल तर चार गुणीला दश हजार, म्हणजे चार गुणीला दहा हजार बरोबर चाळीस हजार। तर चारची स्थानिक किंमत किती झाली चाळीस हजार। या पाचची स्थानिक किंमत सांगा, तर पाचची स्थानिक किंमत पाच गुणीला हा पाच, एकक, दशक, शतक, हजार, सहस्र या स्थानी आहे हा पाच, म्हणून पाच गुणीला एक हजार बरोबर पाच हजार ही झाली या पाचची स्थानिक किंमत। आठची स्थानिक किंमत पहा, आठची स्थानिक किंमत आठ गुणीला आठ कोणत्या स्थानी आहे एकक आणि दशक, म्हणून या आठला दहाने गुणायचं, दाईन आठी ऐंशी। याला म्हणतात दिलेल्या संख्येतील अधोरेखांकित अंकांची स्थानिक किंमत। तर आपण या ठिकाणी या पद्धतीने दिलेल्या संख्येतील एखाद्या अंकाची स्थानिक किंमत विचारली असता काढू शकतो, याला म्हणतात स्थानिक किंमत। त्यानंतर आजच्या भागामध्ये आपण आणखीन पाहणार आहोत त्रिकोणी संख्या।
संख्या विषय आपण बरच शिकलो, पण त्रिकोणी संख्या म्हणजे काय? त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात? तर क्रमागत दोन संख्यांच्या गुणाकाराची निंपट याने येणारी जी संख्या राहील त्या संख्येला म्हणतात त्रिकोणी संख्या। क्रमागत दोन संख्यांच्या गुणाकाराची निंपट याने येणारी जी संख्या असते त्या संख्येला त्रिकोणी संख्या म्हणतात। त्रिकोणी संख्या म्हणतात। तर क्रमागत दोन पदांच्या गुणाकाराची निंपट मिळून बनणारी जी संख्या आहे त्या संख्येला त्रिकोणी संख्या म्हणतात। उदाहरणार्थ पहा, समजा एक आहे, एक नंतर क्रमागत संख्या कोणती येते? तर दोन। एक आणि दोन ह्या क्रमागत दोन संख्या आहेत, यांच्या गुणाकाराची निंपट बरोबर बे एक बे आणि हा याला भागीला दोन बरोबर एक, म्हणून एक या संख्येला त्रिकोणी संख्या म्हणतात। दुसरं उदाहरण पाहू आपण, दोन गुणीला क्रमागत त्याच्या पुढची संख्या तीन याला भागीला दोन, तीन दुने सहा, सहा भागीला दोन बरोबर तीन, हे देखील त्रिकोणी संख्या आहे। त्यानंतर तीन गुणीला चार भागीला दोन, चार त्रिक बारा भागीला दोन बरोबर सहा, ही देखील त्रिकोणी संख्या। या पद्धतीनं आपण लागेल तेवढ्या त्रिकोणी संख्या काढू शकतो। पाचूक वीस भागीला दोन बरोबर दहा, ही देखील काय आहे? त्रिकोणी संख्या। एखाद्या वेळेला प्रश्न येते की दोन त्रिकोणी संख्या लिहा, तर या पद्धतीने त्या काढता आल्या पाहिजेत। आपण या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जे हे संख्यांविषयी आतापर्यंत शिकलोत प्रत्येक लेक्चरमध्ये, यावर आपण एक प्रश्नसंच काढणार आहोत। प्रश्न कशा पद्धतीचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये संख्या यावर विचारल्या जातात, त्याची उत्तरे कशी लिहायची, यानंतरचा एक संख्यावरचं लेक्चर होईल आणि त्यानंतर आपण संख्यावरचे प्रश्न उत्तरे पाहू की जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आवश्यक असतात। तर ह्या झाल्या त्रिकोणी संख्या। यानंतरचा जो भाग आहे संख्यांचा तो आहे केवल मूल्य। केवल मूल्य म्हणजे काय ते पहा। धन आणि ऋण संख्यांचे केवल मूल्य, केवल मूल्य। समजा ऋण आठ या संख्येचे केवल मूल्य काढा, तर कसं काढायचं? हे केवल मूल्याची निशाणी असते, यामध्ये ऋण आठ टाकायचे आणि याचं केवल मूल्य या निशाणीच्या बाहेर संख्या आली की कोणतीही संख्या असो ती धन होत असते। म्हणजेच ऋण आठ चे केवल मूल्य काय आहे? तर धन आठ। नंतर समजा सातचे केवल मूल्य काय आहे? तर सातच आहे। नंतर ऋण पंधराचे केवल मूल्य काय आहे? तर पंधरा आहे। ऋणचं काय होत असते? धन, आणि धनचं धनच राहते, याला म्हणतात केवल मूल्य। यानंतरचा संख्यांविषयीचा आपण भाग पाहणार आहोत की दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात। पहा इथं लक्षात घ्या, समजा दोन छेद तीन आणि एखादी दुसरी संख्या घेऊ आपण पाच छेद कोणती घ्यायची चार, याच्या दरम्यान असणाऱ्या परिमेय संख्या लिहा। तर पहा, दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान दरम्यान म्हणजे मध्ये अनंत
परिमेय संख्या असता, परिमेय संख्या असता, अनंत परिमेय संख्या असतात। मग आपल्याला विचारलं की समजा 2/3 आणि 5/4 यामधील कुठल्याही तीन परिमेय संख्या लिया, तर कशा काढायच्या पहा। म्हणून 2/3 आणि 5/4 मधील परिमेय संख्या काढू, दोन परिमेय संख्या काढू। तर काय करायचं पहा, या 2/3 आणि 5/4 ची बेरीज करायची आणि या बेरजेला दोन ने भागायचं। 2/3 अधिक 5/4 भागीला दोन, सोडू आपण हे। परिमेय संख्यांची बेरीज आपण शिकलेलो आधीच्या लेक्चर मध्ये, कशी करतात, तिरकस गुणाकार, 4 × 2 = 8, 5 × 3 = 15 आणि 4 × 3 = 12, याला भागीला किती आहे ते, तर 2। आता 8 × 15 = 23 भागीला 12/12 आणि याला भागीला किती, 2। म्हणून इथं लिहितो मी पहा, 23/12 याला भागीला 2 आहे, म्हणजे याला छेद काही नाही, म्हणजे किती आहे, 1। आता भागाकार देखील शिकलो आपण परिमेय संख्यांचा आधीच्या लेक्चर मध्ये, कसा करतात, तर भागिल्याच्या विरुद्ध क्रिया गुणिला, छेदाचा अंश आणि अंशाचा छेद 1/2। म्हणून 23 × 1 = 23 आणि 12 × 2 = 24 ही जी परिमेय संख्या आपल्याला मिळते, ही परिमेय संख्या 2/3 आणि 5/4 च्या मध्ये आहे। आता यांच्यामध्ये असणारी आणखीन एक परिमेय संख्या काढू, तर कशी काढतात पहा। आता ही 23/24 या दोन संख्यांच्या मध्ये आली, आता ही संख्या घेऊ 2/3 आणि दुसरी संख्या कोणती होईल, आता 23/24 यांच्यामधील परिमेय संख्या काढू, तर कशी काढतात माहिती आहे आता आपल्याला, 2/3 + 23/24 याला भागीला काय करायचे, 2। म्हणजेच 2/3 = 23/24, 24 × 2 = 48, 23 × 3 = 9, 3 × 2 = 6 आणि 24 × 3 = 12, 1 = 6। म्हणजेच 48 + 69/72 / 2 बरोबर 9 + 8 = 17, 7 × 1 = 6, 10 × 1 = 11, याला भागीला किती आहे, 72 आणि याला भागीला किती आहे, तर 2 आहे। म्हणून इथं लिहितो मी पहा, लक्ष द्या, 117/72 कितीने भाग जाते, 9 ने। 9 ची प्रॉपर्टी आहे आपल्याकडे, 9 ची कसोटी जी आपण आधीच्या लेक्चर मध्ये पाहिली, संक्षिप्त रूप कसं द्यायचं, तर वरच्या संख्येला आणि खालच्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाते, हे दोन्ही अंक कोणत्या संख्येने कटतात हे कसं शोधायचं, तर या संख्यांच्या अंकांची बेरीज केली, 1 + 1 = 2, 2 + 7 = 9, वरच्या संख्येच्या अंकाची बेरीज 9 आली, या बेरजेला 9 ला 9 ने भाग जाते, म्हणून ही 117/9 ने विभाज्य आहे। या छेदस्थानच्या संख्येच्या अंकाची बेरीज करू, 7 + 2 = 9, या बेरजेला 9 ने भाग जाते, 9 ला 9 ने भाग जाते, 7 × 2 = 9, 9 ला 9 ने भाग जाते, म्हणून या 72 ला 9 ने भाग जाते। म्हणजे अंश आणि छेद एकाच संख्येने कटतात, ते म्हणजे 9 ने। मग आपण याला भाग देऊ, 9 × 8 = 72, 9 × 1 = 9, 11 × 9 = 2 वरचा 7 आणि 9 × 3 = 27 काय मिळते संख्या आपल्याला, 13/8। मग इथं लिहू आपण 13/8 याला भागीला किती, 2। म्हणून 13/8 आता हा भागाकार करू भागिल्याच्या विरुद्ध गुणिला, याला छेद काही नाही, म्हणजे 1 आहे, 1 अंशस्थानी जाईल, 2 छेदस्थानी येतील, 13 × 1 = 13 आणि 8 × 2 = 16 ही संख्या देखील 2/3 आणि 5/4 च्या दरम्यान आहे। म्हणून आता ह्या संख्या जर आपण विचारात घेतल्या, तर पहिली संख्या राहील 2/3, यानंतरची संख्या येईल कोणती येईल, तर 13/16, यानंतरची संख्या कोणती येईल, तर 23/24 आणि यानंतरची संख्या कोणती येईल, तर आपली 5/4।
म्हणजेच 203 आणि 504 यांच्या दरम्यान ह्या दोन परिमेय संख्या आहेत. याचा अर्थ काय आहे की दोन संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात. आता याची बेरीज करून याला जर आपण दोनं भागलं की एक संख्या मिळतेच, येणाऱ्या संख्येची आणि 203ची बेरीज करून दोनं भागलं की आणखीन एक संख्या मिळते. म्हणजेच दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात. आता यानंतरचं जे नॉलेज आहे संख्याविषयीचं ते आपण पुढच्या लेक्चरला पाहू, ज्यामध्ये नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करतात, नैसर्गिक संख्यांचं 53 नंबरचं पद, समजा नैसर्गिक संख्या जर 3 पासून सुरू होत असतील, तशा तर 1 पासून सुरू होतात नैसर्गिक संख्या संच, पण आपल्याला एखादी सिक्वेन्स दिलेली आहे की जशी 3 पासून सुरू होते, तर मग त्याचं 49वं पद कोणतं, त्या सर्व पदांची बेरीज कशी काढायची वगैरे वगैरे, जे काही आहे संख्यांविषयीचा लेक्चर आपलं ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण संख्यांविषयीचं लेक्चर पाहू. त्यानंतर संख्यांविषयी जे जे आपण आजपर्यंत शिकलो या आपल्या सर्व लेक्चरमध्ये जे 6-7 लेक्चर जास्त झाले असतील यामध्ये जे जे शिकलो तुम्ही एक वेळ ते पूर्ण लेक्चर पाहून घ्यायचे, त्याचा अभ्यास करायचा आणि त्यावर प्रश्न उत्तरे आपण पाहणार आहोत की जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये अतिशय आवश्यक असतात. तुम्हाला प्रश्न मी इथं बोर्डवर लिहिल तुम्हाला सोडवता आला पाहिजे, आणि जर समजा नाही सोडवता आला किंवा तुमच्या डोक्यात जर नाही आला तर लगेच आपण त्याचं उत्तर देखील कसं सोडवायचं ते देखील पाहणार आहोत. म्हणजे यावर्षी आपण एक टेस्ट पेपर म्हणून बोर्डवरच प्रश्न लिहिणार आहोत आणि बोर्डवरच सॉल्व करणार आहोत. तर झालेले सर्व लेक्चर कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे पहा, म्हणजे तुम्हाला या संख्याविषयीचे जे प्रश्नोत्तरे आपल्या या लेक्चरमध्ये होतील आता एक लेक्चर झाल्यानंतर, तर त्याचे उत्तरे तुम्हाला देता आली पाहिजे. म्हणजे तुमची स्टडी एक चांगली चालू आहे असा एक त्याचा अंदाज होत असतो. तर आपण आजच्या पिरियडमध्ये आजच्या लेक्चरमध्ये जे पाहिलेलं आहे याचा देखील स्टडी करा, आणि आजपर्यंत जे झालेले जे काही आपले लेक्चर आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झामविषयीचे याची देखील स्टडी करा, आणि आपल्या गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करा जे तुमच्यासाठी भविष्यामध्ये अतिशय आवश्यक कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठीचं चॅनल बनून राहील हा बिलकुल 100% दावा आहे. कारण आपण शॉर्ट बट स्वीटपासून सुरू केलं तर दीर्घोत्तरी प्रश्नापर्यंत जाऊ, ज्यामध्ये मी कालच सांगितलेलं आहे की बरंच काही आहे, सरासरी आहे, गुणोत्तर आहे, प्रमाण आहे, चलन आहे, त्यानंतर गाडीचा वेग आहे, रेल्वेचा वेग आहे, नदीचा वेग आहे, प्रवाहाचा वेग आहे, बरंच काही आहे. त्यामुळे पर्सेंटेज आहे, चक्रवाढ व्याज आहे, सरळ व्याज आहे, वगैरे वगैरे खूप काही आहे, आणि आपण सर्वच शिकणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. ओके.